गौराई माझी सजू। गुड मॉर्निंग। हे आई काय करतेस? नाचते, येते नाचायला। काय ग आई दिसत नाही, काय करते ते? अरे हो, आनंदीचा पहिला वंश आहे नाही का? वंशात करायलाच हवा ना। राघवा कुठे जायचं नाही? आज आनंदीचा आणि तुझा पहिला वंश आहे। काय म्हणालीस? हे बघ असं आहे, याचं ना मला काही सांगितलं लक्षच नसतं याचं। अरे बाबा, आज गौरीला वंशा भरायचा आहे ना, आनंदीचा पहिला वंश आहे, लक्षात आहे ना? त्याची खरंच गरज आहे? हो आहे गरज। नवीन लग्न झालंय तुझं आनंदी सोबत। पण रमाने भरलेला होता ना? हा आता रमाचा वंश झाला पूर्ण, आता आनंदीचं नको का व्हायला राजा? आई एकदा केलेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करण्यात मला काही इंटरेस्ट नाही। राजा बघ, आईच्या म्हणण्याखातर दुसरं लग्न केलंस की नाही तू? आता आई म्हणते म्हणून आनंदीचा वंश भरायला तयार हो। आई प्लीज ऐकशील माझं? हे बघ, त्राग करून घेऊ नकोस। तू असा मोठ्याने बोललास आणि माझं काळीज फटकन बंद पडलं तर काय करशील सांग? कुठून आणशील दुसरी आई? शास्त्र असत ते, ती रीतभात आपल्याला पाळावीच लागते। वंशा येतो तो पुढे न्यावा लागतो। आता आनंदी आपल्या घराचा वंश असा पुढे नेणार राजा। आता जरा संसारात मन रमव राघवा। अरे संसारातली काही कर्तव्य असतात ना, ती आपल्या सतत आठवणीत राहावी म्हणून हा वंशा भरायचा असतो। आपली वंशवेल पुढे न्यावी लागणार राजा तुला। काय वंशवेल वगैरे बोलतेस, तुला कळते का तू काय बोलतेस ते? अरे म्हणजे पुढे वंश चालवण्यासाठी, कर्णिकांचं नाव पुढे नेण्यासाठी एखादा मुलगा। नाही, माझी चिंगी आहे, ती आपल्या कर्णिकांचं नाव नक्कीच मोठं करेल। आहे रे राजा, मी कुठे म्हणते चिंगी नाही आहे, चिंगी तर आहेच आपली, पण आता आनंदीकडून एखाद। एक मिनिट, तुम्हाला परत एकदा सांगतो, मुलं जन्माला घालण्यासाठी मी आनंदीला आणलेलं नाहीये। अरे रमाचा भरलेला ना बावसा, मग आता आनंदीचा बावसा भरण्याची काही आवश्यकता नाहीये। आला कोणाच? देऊन येते। हा बोला। हो हो आहे ना? आहे। हो हो देते। हा आनंदी, पुन्हा आला तुझ्या आबांचा फोन। तिकडे बाहेर तुझ्या औषावरून मायलेकांची खडाजिंगी चालली। तू बोल। आबा काय म्हणता ननंद? औषाचं सांगा होती ना? वय आबा, अगो मी सुद्धा तुका त्याच्यासाठीच फोन करी होतोय। बघ ह्या बाय सगळ्यांना औषिंका बरोबर जमता। आता तुझ्या औषध नाय, तुझ्या दोन्ही बहिणींचं औषधाचं सगळं व्यवस्थित केलंय। ती असती ना तर तुझा पण सगळं व्यवस्थित केलेला असता। अगो इतक्याच काय, तुका हैसर मायराक बोलावून घेतल्या नसता गौरी, आणि तुझ्या हातनं गवर घेऊन सगळं औषधं केल्या नसता, बाहेर वाशिड ना तू। पण आता काय करणार, ती नाही आना आपल्या वागडा। आबा नाही गो, रडत नाही मी, आठवले त्याला। हे बघ आता ना मुंबई औषधाचा काय करतात ना, मला काय माहिती नाही। ऐकलं मुंबईचं औषध कधी बघलंय मी? हा पण हे बघ, सगळे रीती पाती नीट करू होय पोरा, कळला? ते चुकवता नाही, सगळं व्यवस्थित कर। हा हे बघ, नवीन लगीन आहे ना, तवसर भरून घेऊ औषध। म्हणजे राहुलो ना गोंधळ होईल गो। कसा ना पोटूशी बायक ना औषधाची पूजा करू घेत नाही, कळला गो? आनंदी अगो मी काय म्हटलंय त्या लक्षात येईल आनंदी? आबा गावचो गणपती काय म्हणता? अगो गणपती काय, तुझी आठवण काढता, यंदा तुझ्या आजचं मोदक नाही ना ते का? अगो होईत नंतर सवय ते का? पहिलोच गणपती तुझ्या शिवाय ना, नंतर नंतर होईत सवय गणपतीक पण आणि माका पण। आबा गणपती असा सणावरी रडू नका। अगो मी किती रडा, मी खुश असे, तुझा चांगला चालला ह्याच्यात मका आनंद। अगो
बरा हे बघ आनंदी, औषधाचा साचवेशी बोलून घे, तिका माहिती असताना सगळा होय आबा, आणि काळजी घेवा आणि गणपतीक नमस्कार सांगा माझो. होय होय सांगतय नमस्कार. हा अगो त्याचो आशीर्वाद तुझ्या वागडा असा सदैव. कळला, चल ठेव आता फोन. वय आबा रागव हट्ट करू नकोस रे. हे बघ या वर्षी पावसा भरूया, वाटल्यास पुढच्या वर्षीपासून नको भरू. आधी मी काय सांगतो ते ऐकून घे. नको ऐकू मला, पावसा भरावा लागणार म्हणजे भरावा लागणार. अरे लोक काय म्हणतील राजा. जे कोण म्हणतील ना त्यांना माझ्या समोर. अगो बाई असं का, म्हणजे तुम्ही वकील आहात मग लोकांवर आता केस करत फिरणार का? गप्पा दात काढू नको, गंभीर विषय हा, पावसा भरायलाच हवा. आई हे बघ आनंदीने इथे काय म्हणाले ग आबा? आबा म्हणत होते की त्यांची इच्छा आहे पावसा भरावा म्हणून. अहो करू शकतो का आपण? तुम्हाला काय करायचं ते करा. अहो चहा नाही घेतला, गरम करून देऊ का? नको. बघितलं वर्षा, मगापासून त्याला सांगतोय वौसा भोरिया वौसा भोरिया, ऐकलं त्यांना आपला नाही. आता हिच्या आबांचा फोन आल्या आल्या नाहीतला न सुद्धा बोलला नाही, तसंच निघून गेला. दादा तो आपल्याला जुमानतच नाही. आनंदी गे वौशाची तयारी करायला गे. आई त्यांना नाही आवडलं तर? आधीच त्यांच्या मनाविरुद्ध गणपती बसवलाय आपण. नको. त्याने सगळं सोडलंय का? त्याच्याकडे नको लक्ष देऊ, पावसा भरायलाच पाहिजे, त्याने वंशवेल वाढतो. बघ काळजी करू नको, तू तयार हो, आपण जाऊया शेजाऱ्यांकडे, सावन वहिनींकडे असते गौर, तिथे वौसा भरूया आपण. हा जा. दादाचं दुसरं लग्न आहे पण तुझं तर पहिलं लग्न आहे ना, मी शिकवते तुला. बर आलेच मी. वर्षा सुपारे ठेवायला विसरू नकोस. आई सगळं करते मी, तू काळजी नको करूस. मी कशाला काळजी करू, तुझ्या पहिल्या वंशाची तयारी मीच केली होती, आठवत आहे ना? आई हे सूप. अरे एवढी शतट सूप कुठे राहणार आहे? नाही वंशा सुपात भरतात ना. बघ आई मी सांगत होते तुला, सगळ्या बायका माझ्या वेळेला सुपात वंशा भरत होत्या आणि तू मला ताटात वंशा भरायला लावलास. नाही अग आपल्याकडची रीत आहे, आपण ताटातच भरतो. हा आमच्याकडे अगं पद्धत आहे, आम्ही ताटातच भरतो. आई तू सारवासारव करतेस ना? गप्पा बस, कसे सारवासारव, आपल्याकडे ताटातच वंशा भरतात. ताई असेही प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे अशी पद्धत आहे. आई पूर्वीच्या काळी स्टीलची ताट नव्हती, तेव्हा सुपातच भरत असतील नाही भाऊसा? खर तर गौरी काय गणपती काय आपण निसर्गाचं पूजन करत असतो, त्यामुळे निसर्गाने आपल्याला जे जे काही दिलंय त्याचा वापर करायला हवा ना. जसं की परसामधल्या आलेल्या भाज्या सुपाट ठेवायच्या असतात. आनंदी परस म्हणजे काय? अग चिंगे परस म्हणजे परवा घरची मागची बाजू. हा तेच मी तुला परवा सांगत होते ना. आता काय आपल्याकडे परसदार नाहीये, मग आपण काय करू शकतो? घरात ज्या ज्या भाज्या वापरतो त्या सगळ्या सुपाट ठेवायच्या. म्हणजे काय निसर्गात ज्या ज्या गोष्टी आहेत जसं की वनस्पती. आता हे बघ ही पानं तोडून आणली आहेत मी, ती ठेवायची सुपात आणि हा वौसा गौरीला दाखवायचा. आई तुला यातलं काहीच माहित नाहीये, तू यातलं काहीच केलं नव्हतंस. पण मला हे सगळं इंटरेस्टिंग वाटतंय. ए आनंदी मला पण हे भरायचंय. काय असत ते वौशा वौशा? हा वौशा नाही वौसा. हा हा तेच तेच. आनंदी मला पण ते करायचंय, मला पण सूप पाहिजे.
मी गणपती बनवला होता ना तसं हे पण करणार. नाही ग वेडे, हा तू लहान आहेस, लग्न झालंय का तुझं? हे लग्न झाल्यावर करतात सगळं. नाही आई, ह्या वयातल्या मुली पण वौसा भरू शकतात ना. का? म्हणजे ह्या मुली मोठ्या झाल्या, त्यांचं लग्न झालं की हा वौसा त्या सासरी घेऊन जाऊ शकतात. शेवटी वौसा भरणं म्हणजे काय तर वसा घेणं. आता वसा घेणं म्हणजे काय तर कुटुंबाची काळजी घेणं, कुटुंबाची जबाबदारी घेणं. आणि आपली चिंगी किती हुशार आहे, चिंगी तर आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते. भरायचा तुला वौसा? हो. पण कशात भरणार, सुपात कि ताटात? हा आता नवीन सून आली आहे घरात, चालू दे तिच्या विचारानं, आपण या वर्षीपासून सुपात भरूया. तुला काय वाटतं आनंदी? आई तुम्ही म्हणाल तस. हा सूप, सूप. चिंगी हे बघ, इवलस सूप तुझ्यासाठी. अगदी तुझ्यासारखं आहे. यात भर तू भाज्या. चिंगी, मुकुलच्या घरी गणपती बघायला येते ना ग? आले आले. आनंदी तुझ्या वौसा भरून ठेव, मी आले. ए सावकाश. बरं आनंदी, हे सगळं झालं ना की छान तयार हो. कर्णिकांची सून शोभली पाहिजे. मग जाऊ आपण शेजारी गौरीकडे. आता एक मेंबर वाढली पावसा भरणारी. कोण ग? अग असं काय करतेस, कर्णिकांच्या नवीन सुनेतला पहिला पावसा नाही का ग? काय करतायत, कशा करतायत काय माहिती? रमाने पहिला पावसा अगदी थाटात केला होता. सगळ्या बिल्डिंग भर पावसा देत फिरली होती. काय तर म्हणे, तिने 5,000 रुपये वसूल केले होते. सगळ्यांशी जुळवून घ्यायची, सगळ्यांच सगळं करायची. मग या बाबतीत रमा मागे कशी राहील? शेवटी रमा ती रमाच हो. पहिलीची सर दुसरीला कशी येणार ना? अग आनंदी ये ना, ये पहिला चौसा ना तुझा, ये. अगं घाबरू नकोस, आम्ही सगळे अनुभवी आहोत आणि आम्ही तुला सांगतो कशी पूजा करायची ती. हा वौसा आहे ना, तो गौरी समोर ठेवायचा. त्याच्यानंतर गौरीला प्रार्थना करायची की माझ्या संसारावरती लक्ष ठेव. के बाय माझे. का ग, काय झालं? वहिनी, गौरीचा पदर गणपती बाप्पाच्या डोक्यावर नाही. म्हणजे? म्हणजे गणपती गौरीचं बाळ आहे ना, आणि त्या बाळाला आपण एकट्याला घेऊन येतो म्हणून ती सोबतीला येते, म्हणून तिची आपण हाऊस माऊस पुरवतो. माहेरवाशी नसते ती, आणि त्याच वेळी बाप्पा तिच्या बरोबर असतो, म्हणून मायेचा आधार म्हणून तो पदर गणपती बाप्पाच्या डोक्यावर घालायचा. असं असतं का? हा असंच असत. विसरलीस तू? माझी सून कोकणातून आलेली आहे, तिला सगळ्या रीतीभाती माहितीये. हे तुमच्यासारखी टेटे टेटे करत नाही ती, म्हणजे एवढी काही बोलल्यात तुमच्यासारखी हुशार नसेल, पण रीतीभाती सगळ्या माहिती आहेत तिला. हो ना, आईची मिस्टेक पण आनंदीने सुधारली, नाही तर आई निघाली होती माझा वौसा ताटात द्यायला. अगं आनंदी, आम्हालाही कळव ना, नाही तर सगळी शिकवणी घरातच चालायची. बर
तो पदर ना गौरीचा तो बाप्पाच्या डोक्यावर घालायचा. आनंदी एवढं का मागतेस देवीकडे? तू तुझ्या शंकराला जसं जिंकलंस तसं माझ्या राघवला पण जिंकायला शिकव असं? नाही, काय मागायचं तिच्याकडे? ती आपल्याला सगळं देते, तो बाप्पा पण देतो. हो ग, बरोबर आहे. माझा संसार सगळा सुखाचा होऊ दे, घरच्यांकडे लक्ष ठेव, बस एवढंच मागते. होईल ग, सगळं मनासारखं होईल. तू इतकं श्रद्धेने करतेस बाप्पाच. दोन सूप? ही दोन सूप कोणाची? एक सूप माझं आणि दुसरं सूप रमाताईंसाठी. रमाच? हो, शेवटी रमाताईंनीही हा संसार निभावला. त्यांनी जितका चांगला निभावला तितकाच माझ्याकडूनही निभावला जायला पाहिजे एवढीच इच्छा. त्यांनी ह्या संसाराचा वसा घेतला होता, त्या गेल्या म्हणून काय झालं? आपण का त्यांचा वाऊचा अर्धवट सोडायचा? सुलक्षणाताई, काय गुणाची पोर आहे हो? रमा शेर होती तरी सव्वा शेर आहे बरं का? मालतीबाई, तुमच्या जावयाच्या नावानंच हळदी कुंकू लावते ती, लावून घ्या ना. त्याच्या दीर्घायुष्यासाठी चाललंय सगळं, त्याच्या घरासाठीच वौसा भरतीये. सगळं तुमच्या नातीच्या भविष्यासाठी चाललंय, येतंय का लक्षात? काल हीच तुमच्यासाठी इकडून तिकडे अशी लगबग करत होती पाण्यासाठी.
तर ते पाणी चाललं तुम्हाला? हळदी कुंकू नाही आज चालत?